पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला, त्यानंतर रात्री उशिरा खातेवाटप सुद्धा जाहीर करण्यात आलंय. यावेळी मोदींनी खातेवाटपात मोठे बदल केलेत. महाराष्ट्रातून जे 4 मंत्री आता केंद्रामध्ये गेलेत त्यांना सुद्धा महत्वाची खाती देण्यात आली. त्यांना कोणकोणती खाती मिळालीत हे आपण पाहणार आहोतच. मात्र महाराष्ट्रातील पूर्वीपासून जे मंत्री आहेत त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये बदल करण्यात आलेत, यावरही आपण नजर टाकणार आहोत. मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे आता महत्वाच्या खात्यांचा कार्यभार सोपवला जाणार आहे. आता या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा काय परिणाम असू शकतो हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. मात्र त्याच्या आधी एचडब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आता यातलं पहिलं नाव ते म्हणजे नारायण राणेंचं. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जे नाव सर्वात जास्त चर्चेत होतं ते म्हणजे राणेंचं. नारायण राणे यांना आता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अर्थात कॅबिनेट मंत्रीपद बहाल करण्यात आलंय. नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, तेव्हा नारायण राणे शिवसेनेमध्ये होते. नारायण राणेंना दिलेलं मंत्रीपद म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे असं सुद्धा सध्या बोललं जात आहे. दुसरं नाव समोर येतं ते म्हणजे भागवत कराड यांचं. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा चालू असताना भागवत कराड हे नाव चर्चेत सुद्धा नव्हतं, मात्र अचानक त्यांना केंद्रीय मंत्रिपदाने या ठिकाणी संधी देण्यात आली आहे. त्यांना आता अर्थ खात्याचं राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आलंय. भागवत कराड हे वंजारी समाजाचं आणि ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांना दिलेलं मंत्रिमंडळात स्थान हे देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी आणि पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी दिलं गेलंय का अशी चर्चा जी आहे ती सध्या चालू झाली आहे. यातलं तिसरं नाव समोर येतं ते म्हणजे डॉक्टर भारती पवार यांचं. केंद्रीय मंत्रिमंडळासाठी महाराष्ट्रातून आश्चर्यकारकरित्या जे नाव समोर आलं होतं ते होतं खासदार भारती पवार यांचं. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या भारती पवार 2019 भाजपमध्ये आलेल्या होत्या. त्यांनी त्यावेळी दणदणीत विजय सुद्धा मिळाला, त्यामुळे त्यांना सध्या मंत्रिपद देऊन या ठिकाणी एक मोठा धक्का जो आहे तो मोदींनी दिलेला आहे. त्यांना सध्या आरोग्य मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आलंय. चौथं नाव समोर येतं ते म्हणजे कपिल पाटील यांचं. 2014 साली राष्ट्रवादीतून भाजपात आलेले कपिल पाटील यांच्या गळ्यात सुद्धा आता मंत्रिपदाची माळ पडली आहे. त्यांना पंचायत राज मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद देण्यात आलंय. त्यामुळे नव्याने समावेश करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील या 4 मंत्र्यांना बऱ्यापैकी खाती जी आहेत ती सध्या मोदी सरकारने दिली आहेत. आता आपण एक नजर टाकूयात ती म्हणजे महाराष्ट्रातले जे मंत्री आधीपासूनच मंत्रिमंडळात होते त्यांच्या खातेवाटपात काय बदल झाले त्यावर. यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे नितीन गडकरी यांचं. मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे खातेवाटप करण्यात आलंय त्यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे असणारं सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग खातं काढून घेण्यात आलंय, जे नारायण राणे यांना आता बहाल करण्यात आलंय. त्यामुळे या माध्यमातून केंद्रीय नेतृत्वाने एक प्रकारे गडकरींचे पंख कापण्याचा प्रयत्न केलाय का अशी चर्चा चालू झाली आहे. पण असंही मानलं जात आहे की रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय गडकरींकडे कायम ठेवत एक दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दुसरं नाव ते म्हणजे पियुष गोयल यांचं. महाराष्ट्रातला सर्वात मोठा फटका हा पियुष गोयल यांच्या खात्याबाबत बसलाय, कारण पियुष गोयल यांच्याकडे असणारं रेल्वे खाते आता केंद्राने काढून घेतलंय. ते खातं आता अश्विनी वैष्णव यांना या ठिकाणी देण्यात आलंय, पण याऐवजी आता पियुष गोयल यांना वस्त्रोद्योग खातं देण्यात आलंय. पण ज्या पद्धतीने रेल्वे खातं गोयल यांच्याकडून काढून घेण्यात आलंय ते पाहता महाराष्ट्राच्या वाट्याचं मोठं मंत्रालय जे आहे ते सध्या गमवावं लागलंय असं म्हणावं लागेल. यातलं तिसरं नाव चर्चेत आलं होतं ते म्हणजे रावसाहेब दानवे यांचं. कारण रावसाहेब दानवे यांचं मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान पद जाणार अशा वावड्या उठल्या होत्या, मात्र रावसाहेब दानवे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला नाहीये. पण त्यांना या ठिकाणी एक चांगलं मंत्रिपद बहाल करण्यात आलंय. त्यांना रेल्वे, कोळसा आणि खाण यांसारख्या महत्वाच्या खात्यांचं राज्यमंत्रीपद जे आहे ते बहाल करण्यात आलंय. पुढचं नाव ते म्हणजे रामदास आठवले यांचं. भाजपचे मित्रपक्ष असणाऱ्या आरपीएचे खासदार रामदास आठवले यांचं मंत्रालय जाणार अशीही चर्चा होती, मात्र तेही कायम राहिले. त्यांच्याकडे सुरुवातीपासून सामाजिक न्याय मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जी जबाबदारी होती ती कायम ठेवण्यात आली आहे. या सगळ्या दरम्यान महाराष्ट्राला दोन मोठे झटके सुद्धा मिळालेत, कारण महाराष्ट्राचे दोन मंत्री आता मंत्रिमंडळातून बाहेर गेलेत. केंद्रीय मंत्रिमंडळातून महाराष्ट्राच्या दोन महत्वाच्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय. त्यातले पहिले ते म्हणजे प्रकाश जावडेकर. केंद्रीय पर्यावरण मंत्री असलेले प्रकाश जावडेकर यांना अचानक मंत्रिमंडळातून काढण्यात आलंय. त्यांचा नेमका राजीनामा का घेण्यात आला याचं कारण समोर आलेलं नाहीये. दुसरं नाव ते म्हणजे संजय धोत्रे यांचं. संजय धोत्रे यांना सुद्धा मंत्रिमंडळातून या ठिकाणी राजीनामा द्यावा लागलाय. शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे ते राज्यमंत्री होते, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं कारण जे आहे ते सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. हे सगळं आपण महाराष्ट्राला मिळालेल्या मंत्रिपदांबाबत बोललो, मात्र दुसरीकडे देशातल्या महत्वाच्या पदांमध्ये सुद्धा बदल झालेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता आरोग्य खातं जे आहे ते मनसुख मांडवे यांच्याकडे देण्यात आलंय. त्यांच्याकडे खते आणि रसायन मंत्रालय सुद्धा असणार आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे आता फक्त महिला व बालविकास खात्याची जबाबदारी असेल, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचा अतिरिक्त कारभार जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असणार आहे. अमित शहांकडे गृहमंत्रीपदासोबतच सहकार खात्याची जबाबदारी असणार आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे असलेले पेट्रोलियम मंत्रालय काढून घेण्यात आले आणि त्यांच्याकडे आता केंद्रीय शिक्षण मंत्रीपद देण्यात आले. तर हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पेट्रोलियम खातं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी या ठिकाणी देण्यात आली आहे. काल शपथविधी झाल्यानंतर आता आज नवनिर्वाचित जे मंत्री असणार आहेत ते आपला पदभार स्वीकारतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची कॅबिनेटची महत्वाची बैठक जी आहे ती सुद्धा घेण्यात आली आहे. त्यामुळे जर आपण एकंदर सगळी आजची परिस्थिती पाहिली तर कुठेतरी गेल्या वर्ष ते दीड वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारला आलेल्या अपयशामुळे मंत्रिमंडळामध्ये इतके मोठे बदल करण्यात आले का अशी चर्चा जी आहे ती चालू झाली आहे. मात्र सध्या महाराष्ट्राला कुठेतरी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आले. महाराष्ट्राकडे आता 8 मंत्रिपदं आहेत ज्यामध्ये 3 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. त्यामुळे या संपूर्ण व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून कळवा. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी एसडब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.